महाराष्ट्रातील शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत एकीकडे एकनाथ शिंदे यांचा गट पाहायला मिळतोय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा गट पाहायला मिळतोय जे संगता है कि अपले अपले की संजय राऊत सांगतायत की मूळ शिवसेना आमचीच आहे नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत आपल्या बरोबर सध्या राज्यामध्ये आपण परिस्थिती पाहतोय की दोन गट आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही नेमकं कोणासोबत आहात मुख्य मुद्दा हा आहे की या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा हेच सांगितलं की आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सोबत घेऊन चाललोत आणि मला असं वाटतं का या विचारांनाच जुळून आम्ही देखील त्यांच्या सोबत जात आहोत म्हणून हा काही गट वगैरे हा काही प्रकार मला असं वाटत नाही अ ना। गट ब गट आज जो आमचा सर्वच खासदारांनी जो काही निर्णय या ठिकाणी घेतला आहे तर आमचा विषय असा आहे की आमचा मुद्दा हा होता का आमचा गटनेता जे या अगोदर आदरणीय विनायकजी राऊत साहेब होते तर त्याऐवजी आमचे गटनेते म्हणून आमचे राहुलजी शेवाळे यांना गटनेता करावं अशा प्रकारचं पत्र आम्ही सभापती महोदय स्पीकर महोदयांना त्या ठिकाणी दिलेलं आहे मला असं वाटतं का त्यावरती निश्चितच लवकरच निर्णय होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर जी काही भूमिका या का आमच्या संपूर्ण बारा खासदारांची असेल ती निश्चित जाहीर होईल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहेत तुम्ही सगळे खासदार त्यांना एकत्रित भेटणार आहात संसद भवनामध्ये सुद्धा तुम्ही जाणार आहात तिथे नेमकी कोणाची चर्चा होणार आहे कोणाची भेट होणार आहे तुम्ही सगळे बारा खासदार त्यांच्यासोबत आहात आम्ही सर्व बारा खासदारांनी सध्या तरी फक्त केवळ गटनेते पद हे राहुल शेवाळेंना द्यावं अशा प्रकारची मागणी स्पीकरकडे केलेली आहे आणि त्यानंतर त्यांचा जसा आदेश येईल त्यानंतर आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू या टप्प्यावरती तुम्हाला एकनाथ सोबत का जावं असं वाटलं म्हणजे खरं तर एकीकडे एक एक उद्धव ठाकरे आवाहन करत आहेत की जे खरे शिवसैनिक असतील ते माझ्या बरोबर राहतील ज्यांना कोणाला जायचं आहे त्यांच्यासाठी दारो खुली आहेत किंवा ज्यांना मातोश्रीवरती आहे त्यांच्यासाठी सुद्धा आमचे दारो खुली आहेत मग असं असताना तुमच्या मनामध्ये असं नेमकं काय विचाराला काय भूमिका तुम्हाला घ्यावीशी वाटली की आपण एकनाथ शिंदेसोबत जायला हवं आम्ही सातत्यानं हेच सांगत होतो की आपली नैसर्गिक युती ज्यांच्या आहे गेले पंचवीस वर्ष ज्यांच्या सोबत आपण राहिलो घरामध्ये भांडण झाल्यानंतर भांड्याला भांडं लागतंच परंतु एक युतीच युती म्हणूनच आपण राहावं असे अनेक खासदारांची त्या ठिकाणी इच्छा होती गेले अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं हे आर्टिफिशियल सरकार आलं परंतु या अडीच वर्षामध्ये अनेक आमदार खासदारांना वेगवेगळे अनुभव त्या ठिकाणी आले आणि आने अनेकांच्या मनामध्ये गेली अडीच वर्षापासून खदखद होती का हे जी काही आर्टिफिशियल आघाडी झालेली आहे तर निश्चितच ही पुढच्या काळामध्ये ही आपल्या सर्वच शिवसैनिकांना सैनिकांना घातक ठरणार आहे आणि म्हणून सर्वांची खदखद ही सुरू झाली आणि त्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिलं पाऊल टाकलं आणि त्यामागे सर्वच ज्यांना ज्यांची नाराजगी होती असे सर्व त्या ठिकाणी जोडले गेले मात्र एकीकडे एक खरं तर शिवसेनेचे नेते असलेल्या संजय राऊतांवरती शिंदे गटातले नेते आरोप करतात की हे सगळं संजय राऊतांमुळे घडलं संजय राऊत या सगळ्या गोष्टीला किंवा जी काही घटना घडली त्याला कारणीभूत असावेत असं वाटतंय मला असं वाटतं का निश्चित यामध्ये ज्या ज्या वेळेस आम्हाला आमचे आदरणीय उद्धव साहेबांनी बैठकीला सर्वपूर्ण खासदारांनी त्या ठिकाणी बोलवलं होतं तर त्यामध्ये आमचे मुख्य एकवीस पैकी सोळा खासदारांचं एकच मत होतं की आपण आपल्या नॅचरल आलायन्स सोबत पॅचअप करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्यानंतर दुसरं जे सगळ्यांचं एकमत होतं त्यामध्ये संजय राऊत त्यांना कुठंतरी थांबवावं कारण त्यांच्या बोलण्यामुळे निश्चितच आपल्या पक्षामध्ये फूट अधिकच वाढत आहे अशा प्रकारचं सर्वच खासदारांनी मत एकमत त्या ठिकाणी नोंदवलं होतं मात्र संजय राऊत म्हणतात की आता जे शिंदे गटासोबत गेलेत किंवा स्वतः एकनाथ शिंदे हे संजय राऊतांनी पुढाकार घेतला म्हणून अडीच वर्ष सत्तेमध्ये होते त्यांना मंत्रिपद मिळाली मग हे नेमकं कोणामुळे झालं हे संजय राऊतांमुळे झालं नाही का किंवा मला पॉईंट ऑफ व्ह्यू करण्याचा प्रयत्न जो केला जातोय तो त्यांचा एक अपयश झाकण्याचा प्रयत्न मला असं वाटतं का त्यावेळेस देखील मागच्याही पंचवार्षिकमध्ये त्या ठिकाणी भाजप सेना युती होती आणि याही अडीच वर्षामध्ये जे काही महाविकास आघाडीतले आज तसं पाहायला गेलं तर शिंदे साहेब असतील गुलाबराव पाटील साहेब असतील दादा भुसे साहेब असतील असे अनेक गेले अनेक वर्षापासून म्हणजे त्यांच्या अठरा वयापासून ते शिवसेनिक म्हणून काम करत होते आणि अद्याप कुठलाही पक्ष न बदलता त्यांनी आतापर्यंत शिवसेनेमध्येच ते कार्यरत राहिले याचा अर्थ असा आहे की निश्चित त्यांना जे काही शिकवण शिवसेना प्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून जी भेटली तर निश्चित त्या विचाराला अनुसरूनच त्यांनी जे काही निर्णय त्या ठिकाणी घेतले आणि त्यांनी जे आतापर्यंत जे काही काम केलं तर ते निश्चित त्यांना जे काही मंत्रीपद देणं ते योग्यच होतं मात्र आता एक अशी चर्चा आहे की आता तुमचं नाशिकमधलं जे राहतं घर आहे त्याला सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे सगळ्या खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा केंद्राकडून प्रदान करण्यात आली किंवा तशा काही सूचना ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहचल्या ज्या ज्या खासदारांनी काल ऑनलाईन मध्ये सहभाग घेतला अशा बारा खासदारांच्या घरी आणि कार्यालयावरती वाय सुरक्षा त्या ठिकाणी दिलेली आहेत मला असं वाटतं का त्या संदर्भात निश्चित प्रशासन प्रशासनाचं काम कायदा व सुव्यवस्था कुठं ढासळू नये यासाठी ते त्यांचं काम करत आहेत मात्र आता शेवटचा प्रश्न की तुमचे पक्षप्रमुख कोण आहेत उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे आम्ही या अगोदर देखील सांगितलं की शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यांच्या विचाराला अनुसरूनच आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत पक्षप्रमुख कोण उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे आज काल देखील राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत त्यामध्ये मुख्य शिवसेना नेते म्हणूनच त्या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे पक्षप्रमुखावरती कुठल्याही प्रकारचा हक्क कोणी बजवलेला नाही म्हणजे तुम्ही एकनाथ सोबत आहात आता सध्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आम्ही जुडलेलो आहोत आपण पाहतोय की हेमंत गोडसे सांगतायत की जे जे खासदार बैठकीमध्ये सहभागी झालेले होते त्या खासदारांच्या घराला आणि कार्यालयाला सुद्धा वाय दर्जाची सुरक्षा जी आहे ती देण्यात आलेली आहे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदेसोबत आहोत आणि आम्ही पुढे राहू अशी प्रतिक्रिया जी आहे ती हेमंत गोडसेंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरापर्सन राखेश सोबत मी प्रदीप कापसे टीव्ही नाईन मराठी नवी दिल्ली